नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे पोह्यांची चकली अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होतात त्यासाठी इथं मी पावशर पोहे घेतलेले आहेत जाडे पोहे ज्याचे आपण कांदे पोहे बनवत होते सगळ्यात पहिला हे पोहे स्वच्छ धुवून घेऊ आपण पोहे इथं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये आता पाणी घालू तर पोहे बुडतील इतपतच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही हे बघू शकता इतकं पाणी घातलेलं आहे मी जास्त नाही घालायचं आणि एक अर्धा तास भिजत ठेवू पोहे म्हणजे ते छान भिजतात तर अर्धा तास झालेला आहे पोहे आपले छान भिजलेले आहेत तर बघू शकता हाताने कुसकरलं तर पोह्यांचं पीठ होत आहे इतपत आपल्याला छान पोहे भिजवून घ्यायचे आहेत तर हाताने आपण आता हे कुस्करून घेऊ आता यामध्ये आता हिरवी मिरची आणि जिरं बारीक वाटलेलं घालू तर मिक्सरमधून मी थोडं मोठं मोठं तसं काढलेलं आहे हे, हे। मीठ घालू चवीनुसार तुम्हाला जर हिरवी मिरची आणि जिरं घालायचं नसतील तर नाही घातलं तरी चालेल पण चकल्या छान चवीला खमंगाशा लागतात तर आता हे आपण मिक्स करून घेऊ एक पाच मिनटं छान मळून आपण एकसारखा गोळा तयार करून घेऊ याचा तर इथं पिठाचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे हे पीठ आपण आता उकडून घेणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे पिठाचे रोल करून घेऊ थोड्या थोड्या पिठाचे आणि हे पीठ आपण उकडून घ्यायचं तुम्ही हवं तर अशा अशा सुद्धा न उकडता चकला करू शकता पण त्या वाळल्यानंतर त्याचे तुकडे पडतात सगळ्या पिठाचे इथं रोल करून घेतलेले आहेत आता आपण उकडून घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यावरती आता चाळण ठेवू आणि यामध्ये पिठाचे आता रोल ठेवू आपण चाळणीला मी तेल अजिबात लावलेलं नाही आहे पीठ चाळणीला चिटकत नसल्यामुळे तर यावरती आता झाकण ठेऊ पॅक बंद असं आणि मीडियम गॅसवरती दहा मिनटं आपण हे पीठ उकडून घेऊ दहा मिनटं झालेले आहेत आणि पीठ छान उकडून तयार झालेलं आहे हे आता पिठाचे रोल आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ हे तर थंड झालेलं पीठ आपण छान आता मळून घेऊ तर एक सारखं छान मळून घ्यायचं आहे जितकं आपण मळून घेऊ तेवढ्या चकल्या आपल्या छान होतात तुकडे पडत नाहीत अजिबात त्यामुळं चांगलं मळून घेऊ आता एकसारखा असा पिठाचा गोळा तयार करून घेऊ तर बघू शकताय अजिबात ताटालासुद्धा पीठ चिटकत नाही तेल अजिबात लावायचं नाही पीठ मळताना जर चिटकतच असेल हाताला पीठ तर थोडा हाताला पाणी लावून छान एकसारखा गोळा मळून घ्यायचा तर इथं आपलं पीठ छान मळून तयार झालेलं आहे त्याचबरोबर इथं मी चकली गाळण्यासाठी चकलीचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये चकलीची चकती घातलेली आहे आणि अशा प्रकारे आता पीठ भरून घेऊ आपण आणि झाकण लावून छान चकल्या एकसारख्या आता आपण गाळून घेऊ चकली गाळण्यासाठी टेबलवरती मी प्लास्टिक पेपर अंतरून घेतलेला आहे यावरती आता चकली गाळू तर बघू शकताय आहे पीठ उकडून घेतल्यामुळे अजिबात चकली तुटत नाही आहे एकसारखी अशी गाळली जाते त्यामुळं पीठ छान उकडून घ्यायचं आणि छान मळून घेतलं की चकल्या एक एकसारख्या गाळल्या जातात या चकल्या आपण अशाच प्रकारे सगळ्या गाळून घेऊ आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या तर चकल्या इथं मी दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत तर बघू शकता एकसारखी अशी न तुटता चकल्या तयार झालेल्या आहेत तर या पॅकबंद डब्यामध्ये ठेवायच्या भरून वाळल्यानंतर एक ते दीड वर्ष छान टिकतात या तर ही चकली आपण आता तळून बघू त्यासाठी तेल मी गरम करत ठेवलेलं आहे बघू शकताय मस्त अशा फुलत आहेत अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशा या चकल्या तयार होतात दुप्पट अशी चकली फुललेली आहे बघू शकताय तुम्ही तुम्हाला जर ही चकली करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा चकल्या तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा सोबतच आयकॉन सुधा दाबा म्हणजे मी जेव्हा रेसिपी अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद